नमस्कार मित्रांनो, तर मागच्या भागात आपण बघितलं की राजमाता जिजाऊ यांची शेवटची इच्छा समर्थांना भेटण्याची ती पूर्ण होते आणि त्यानंतर पाताळच्या वाड्यात माँसाहेबांचा दुःखद अंत होतो। यानंतर काय घडतं हे आपण या भागामध्ये पाहूयात। जिजाबाईंना पहाटे अग्नि देऊन सारी मंडळी वाड्यात आली। वाड्यातल्या बारगेरापासून मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांपर्यंत साऱ्यांना जिजाबाईंचा मृत्यू जाणवला। राज्य कारभारावर त्या बाईंची अखंड नजर फिरत आली होती। एक मोठा आधार नाहीसा झाला होता। ती जागा आता कशानेही भरून निघणार नव्हती। राजांच्या शोकाला तर पारावार राहिला नव्हता। त्यांच्या मनाचे सारे बांध फुटले होते। संभाजीराजांची तीच अवस्था झाली होती। सईबाई साहेब गेल्या, त्यावेळी ते फार लहान होते। सारे आयुष्य जिजाबाईंच्या मायेखाली गेले। आई नाही हे कधी त्यांना जाणवले नाही। त्यांचे हे दुसरे पोरके पण त्यांना होरपळून काढित होते। जिजाबाई गेल्याने ते उघड्यावर पडले होते। सारे राज्य दुःखात बुडाले होते। तेथे कोण कोणाचे डोळे पुसणार? समर्थ साऱ्यांचे सांत्वन करीत होते, पण राजांच्या महालात जाण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठाई उरले नव्हते। 2 दिवस गेले तरी राजांचा शोक कमी होईना। मोरपंत समर्थांच्या जवळ आले। समर्थ म्हणाले, मोरपंत काय आहे? मोरपंत म्हणतात, समर्थ सर्व जाणतात, पण माँसाहेब केल्यापासून राजे शोकात बुडाले आहेत। त्यांना आवरण्याचं सामर्थ्य आपल्या घरीच कोणाला नाही। समर्थांनी दीर्घ निश्वास सोडला। त्यांची नजर व्याकुळ बनली। ते म्हणाले, पंत, आम्ही संन्यासी असलो तरी माणूसच आहोत। आम्हाला हे का कळत नाही? साऱ्यांचं सांत्वन करायला आम्ही धजलो, पण राजांच्या समोर जायला मन धजत नाही। माँसाहेबांचा आधार काय होता हे आम्ही जाणतो। माँसाहेब गेल्या आणि राजांचं सर्वस्व हरवलं। मात्र योग सर्वांना भोगावा लागतो, पण असं नातं फार दुर्मिळ। त्या राजांच्या माता श्रेष्ठ सल्लागार राजांचा धीर होता। राजांना त्यांनी घडवलं, जडवलं, गुणसंपन्न केलं। त्यांच्या वियोगाचं दुःख कोण हलकं करणार? शब्दांना ते बळ कसं लाभणार? ही दुःख अशी असतात की ज्याची त्यांनीच सोसायची असतात। त्यात वाटेकरी होतो म्हटलं तरी होता येत नाही। मोरोबंधांचे अश्रू वाहू लागले। पंचाने डोळे पुसित ते म्हणाले, माँसाहेब गेल्या आणि आम्हाला पोरके पण आलं। 4 वर्षामागेपर्यंत माँसाहेब निवाडा करीत होत्या। राजे कुठे जरी असले तरी कारभारात कधी त्यांची उणीव भासायची नाही। आम्हाला राजे गडावर असल्यासारखंच वाटायचं। त्यांनी आम्हाला खूप शिकवलं। राजांचं दुःख आम्ही जाणतो, पण त्याचबरोबर त्या शोकाला वेळीच बंद पाडायला हवेत हेही विसरता येत नाही। तेव्हा असं म्हणून मोरोपंत थांबतात। समर्थ म्हणतात, समजलो, ठीक आहे, आम्ही येतो। समर्थ मोरोपंतांसह राजांच्या महालात गेले। राजे पलंगावर झोपले होते। समर्थांना पाहताच राजे उठले। कष्टाने त्यांनी पाय शिवले। समर्थांनी राजांच्या खांद्यांना धरून उभे केले। राजांच्या मुखातून हुंदका उमटला। सारे अंग कापू लागले। समर्थांचाही जीव गुदमरला। त्यांनी राजांना मिठीत घेतले। ते राजांच्या पाठीवरून हात फिरवित होते। राजांच्या अश्रूंनी त्यांची छाती भिजत होती। समर्थ म्हणाले, राजे शांत व्हा, विवेक करा। नकारार्थी मान हलवीत राजे म्हणाले, आम्हाला काही सुचत नाही। माँसाहेब गेल्या आणि आमची सावली हरवली। समर्थ म्हणतात, राजे आम्हाला सारं कळतं, पण मनाला आवरायला हवं। अजान माणसांनी शोक केला तर आम्ही तो समजू शकतो, पण ज्ञानांचा शोक आम्हाला व्यथित करतो। जन्माला येणाऱ्या जीवनाबरोबर मृत्यू हाही अटळच असतो। आईसाहेबांचा मृत्यू केवढा मोठा भाग्यशाली। तुमचा राज्याभिषेक पाहून तृप्त मनानं तो जीव गेला। आयुष्याचं सार्थक झालं। पृथ्वी तलावर असं भाग्य किती जणांना लाभतं? मुलाचा पुरुषार्थ पाहून तृप्त होऊन आयुष्याची अखेर समाधानानं गाठणाऱ्या किती माता आहेत? ही तृप्तता पाण्याचं भाग्य किती मुलांना लाभतं? धन्यता मानावी असा हा क्षण। ज्ञानी माणसांनी आनंदोत्सव करावा असा शुभ दिवस। माँसाहेबांच्या आत्म्याला तुमचा शोक पाहून केवढे क्लेश होत असतील? राजे म्हणतात, सारं कळतं पण वळत नाही। समर्थ म्हणतात, ते वळवायला हवं राजे। राजे म्हणतात, आम्हाला ते जमेल असं वाटत नाही। माँसाहेबांच्या शिवाय आम्हाला जगता यायचं नाही। आम्हाला ती सवय नाही। समर्थांचा चेहरा कठोर बनला। समर्थ म्हणाले, राजे माँसाहेबांच्या शिवाय जगणं एवढं अधुरं राहणार होतं तर मग तुम्हीच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत का झालात?
राजांची अश्रुपूर्ण नजर वर झाली. समर्थांच्याकडे पाहत राजे उद्गारले, आम्ही माँसाहेबांच्या मृत्यूला कारणीभूत झालो? समर्थ म्हणतात, हो राजे, राज्याभिषेक करून घेतला कशाला? तो आणखी 5-25 वर्ष पुढे ढकलायचा होता. माँसाहेब तेवढ्या वर्ष जगले असत्या. वृद्धत्वाशी झगडत, व्याधींशी लढत, कुरडत का होईना त्यांना जगावं लागलं असतं. तुमचा राज्याभिषेक पाहिला आणि त्यांचं सारं जीवन सफल झालं, मोक्ष हाती आला, आशेची समाप्ती झाली, मग तो जीव राहील कशाला? राजांनी अश्रू टिपले. समर्थ म्हणतात, राजे आता आम्ही जातो, हे अजानपण सोडून द्या, फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. लाखांचे तुम्ही पोशिंदे, स्वतःचा विचार करायला तुम्हाला मोकळीक नाही. राजांचा निरोप घेऊन जड अंतकरणाने समर्थ निघून गेले. राजे एकटे, अगदी एकटे राहिले. या भागामध्ये आपण बघितलं की जिजाबाईंना पहाटे अग्नी देऊन सगळी मंडळी ही वाड्यात येते, पण सगळ्यांचा एक खूप मोठा आधार हा हरवलेला असतो आणि सगळ्यात जास्त दुःख होतं ते महाराजांना, तसेच संभाजीराजांना. कारण सईबाईसाहेब गेल्यानंतर संभाजीराजे हे लहान असतात आणि माँसाहेबच त्यांना सांभाळतात, त्यामुळे आईची उणीव ही संभाजीराजांना भासत नाही. त्यामुळे माँसाहेब गेल्याने त्यांना दुसऱ्यांदा पोरकेपणा येतो आणि यापुढे त्यांचं काय होणार हे कोणालाही माहीत नसतं. तसेच दोन दिवस झाले तरी राजांचं दुःख, राजांचा शोक हा काही कमी होत नाही. तेव्हा मोरोपंत हे समर्थांकडे जातात आणि समर्थांना सांगतात की महाराजांना समजून सांगण्याची ताकद ही फक्त आपल्यामध्येच आहे. तेव्हा समर्थ मोरोपंतांना सांगतात की हे दुःख असं आहे की ज्याचं त्याला भोगावं लागतं, आपण त्यामध्ये वाटे करू बनण्याचा प्रयत्न जरी केला तरी बनू शकत नाही. तरी देखील मोरोपंतांच्या विनंतीवरून समर्थ हे महाराजांना भेटतात, त्यांना समजून सांगतात की आईसाहेबांचा मृत्यू हा किती भाग्यशाली होता, तुमचा राज्याभिषेक पाहून त्यांनी जीव सोडला आणि पृथ्वीतलावर असं भाग्य किती जणांना लाभतं. म्हणजे मुलाचा पुरुषार्थ पाहून तृप्त होऊन आयुष्याची अखेर समाधानानं गाठणाऱ्या अशा किती माता आहेत, आणि हा दिवस हा आनंदोत्सव करावा असा हा क्षण आहे, त्यामुळे आपण दुःखी होऊ नका. त्यानंतर राजे समर्थांना म्हणतात की माँसाहेब गेल्या त्यामुळे जगणं आम्हाला आता शक्य नाही. मग मात्र समर्थ हे कठोर बनतात आणि राजांना सांगतात की असंच जर होतं तर मग माँसाहेबांच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार होते, कारण जर आपण राज्याभिषेक करून घेतला नसता तर माँसाहेब या गेल्याच नसत्या. आपण हा राज्याभिषेक आणखी 5-25 वर्ष पुढे ढकलायचा होता. म्हणजे माँसाहेब या वृद्धत्वाशी झगडत, व्याधींशी लढत कशा तरी 25 वर्ष जगल्या असत्या. आणि असं सांगून समर्थ महाराजांना हे देखील सांगतात की आपण लाखाचे पोशिंदे आहात, त्यामुळे दुःख करत बसण्याचा वेळ हा आपल्याकडे नाही आणि या दुःखातून लवकर वर या, असा सल्ला देऊन समर्थ हे जड अंतकरणाने महाराजांचा निरोप घेतात. त्यानंतर काय घडतं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर तात्पुरती मला राजा द्या. जगदंब.